नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता लवकरच गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्यासाठी आपण बनवणार आहोत साखरची गाठी. आणि आमच्या खानदेशमध्ये आम्ही म्हणतो हल्ला कंगन. तर मी आज बनवणार आहे हल्ला कंगन. तर बघा, मी तर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि इकडे मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता गॅस आपण पेटवून घेऊ आणि मी हा हल्ला कंगन इडलीच्या फुलपात्रात बनवणार आहे मस्त. तर बघा, आता कढईमध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे. बघू शकता तुम्ही, अर्धी वाटी पाणी घेतलेले मी. अर्धी वाटी पाणी घातल्यामुळे काय होतं की पटकन पाक तयार होतो. आपल्याला आता याचा पाक करून घ्यायचा आहे. असं ढवळत राहायचं आहे, 2 ते 3 मिनटं छान असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि पक्का पाक करायला आपल्याला कमीत कमी 10 मिनटं लागतील. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, जास्त फुल नाही करायचा. तर असं मी 5 ते 10 मिनटं असं ढवळत राहणार आहे. कमी पाणी ठेवल्यामुळे पाक लवकर तयार होतो आणि जास्त पाणी जर ठेवलं तर पाकला खूप वेळ लागतो तयार व्हायला. म्हणून आपण अगोदर पाणी कमी ठेवायचं. आणि इकडे बघा, मी इडली भांड्याची फुलपात्रे घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये आता तेल टाकून घेणार आहे मी. नॉर्मल 1-1 थेंब तेल टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे बघा. आणि आता पूर्ण तेल असं लावून घ्यायचं आहे. एकच नंबर हल्ला कंगन तयार झालेला होता फुलपात्र्यामध्ये. मी अगोदर पण मागच्या वर्षी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मी प्लेटमध्ये बनवलेले होते आणि आता याच्यात फुलपात्रात बनवते ह्या व्हिडिओमध्ये. आता इथं मी एक दोरा घेतलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने दोरा पूर्ण अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे, कारण आपल्याला गाठी तयार करायच्या आहेत साखरेच्या. बघा, मी अशा पद्धतीने दोरा ठेवून घेतलेला आहे. आता आपण बघू पाक तयार झाला आहे का बरं. तर बघा, थोडासा पाक तयार झालेला आहे पण अजून नॉर्मल कच्चा आहे. आता गुढीपाडव्यासाठी बघा, मी इकडे मस्त निंबाचा पाला ठेवलेला आहे हल्ला कंगन करताना. तर आता बघा, मी पाक तयार झाला का ते बघ दाखवते तुम्हाला. नॉर्मल तयार झालेलं आहे, जास्त नाही झालेलं आहे. अजून कमीत कमी 4 ते 5 मिनटं लागतील. असं ढवळत राहायचं आहे. बघा, आता थोडासा पाक तयार झालेला आहे मस्त. एकच नंबर तयार झालेला आहे बघा. 50% पाक तयार झालेला आहे आता. आणि असं जमा होतं आहे बघा, गोळी तयार होते. याचा अर्थ 50 ते 60% पाक तयार झालेला आहे. तर आता बघा, परत मी तुम्हाला दाखवते. तर छान गोळी तयार झालेली बघू शकता तुम्ही, मस्त तयार झालेली आहे. मी नॉर्मल थोडंसं असा 80 ते 90% पाक तयार केलेला आहे, जास्त नाही केलेला. आता आपण पाक तयार झालेला आहे, आता आपण फुलपात्रीत टाकून घेऊ इडलीच्या भांड्यामध्ये. अशा पद्धतीने पूर्ण पाक टाकून घ्यायचा आहे. तुम्हीसुद्धा करून बघा अशाच पद्धतीने घरच्या घरी. तर मी पूर्ण असा पाक टाकून घेतलेला आहे मस्त. आणि आपण जर घरी बनवला तर कमी साहित्यात बनवतो आणि कमी साखरेत होतो. आणि बाजारात घ्यायला गेलं तर भरपूर पैसे लागतात. तर तुम्हीसुद्धा असा घरच्या घरी करून बघा. तर मी असं पूर्ण पाक टाकून घेतलेला आहे आणि आता आपण कमीत कमी 10 ते 15 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. याला काहीच हात लावायचा नाही आहे, थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा, थंड झाल्यावर बघू शकता तुम्ही छान तयार झालेला आहे. तर आता मी बघा
आपण इडली भांड्याच्या जे फुलपात्र्यात टाकले होते जे होल होते त्याच्याने पाक खाली गळून गेलेला आहे, तर अगोदर तो पहिले खालचा पाक काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे साखरेच्या गाठी ते छान निघतील। अशा पद्धतीने मी पूर्ण काढून घेते। आता मी तुम्हाला दाखवते, आता आपण या सुरीच्या साह्याने काढून घ्यायचं आहे। असं आपल्याला ढकलायचं आहे त्याला आपल्या साईडला किंवा समोरच्या साईडला ढकलायचं आहे। बघू शकता तुम्ही ढकलल्यामुळे पटकन निघालेली गाठ एकच नंबर तयार झालेली आहे। तर मी पूर्ण अशाच गाठीत काढणार आहे आता, आणि हळूहळू काढायचं आहे, जास्त घाई नाही करायची। घाई केल्यामुळे काय होईल की त्याचे तुकडे होतील, तर आपल्याला तुकडे नाही करायचे। हे बघा किती छान निघालेले आहेत, एकच नंबर निघालेले आहेत मस्त। अशाच पद्धतीने मी आता पूर्ण काढून घेते, एकच नंबर तयार झालेला आहे मस्त। आता या साईडचे प्लेटचे पण मी तसेच काढून घेणार आहे। बघू शकता तुम्ही छान निघालेले आहेत मस्त। किती सोपं आहे साखरेच्या गाठी करायचं घरच्या घरी। तर तुम्ही सुद्धा असा व्हिडिओ नक्की करा। तर आता मी तुम्हाला दाखवते, एकच नंबर गाठी तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही। तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे आपला हल्ला कंगन, एकच नंबर झालेला आहे आणि इडली भांड्यात केलेला आहे मी। बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।